एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा। तर अजूनपर्यंत एकही बैठक न घेतल्याने कर्मचारी आक्रमक होताना दिसतायत। अधिवेशनावेळी केलेल्या 16 मागण्यांचं काय झालं असा सवालही एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला विचारलाय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। अजय, काय सांगाल, एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला, या संदर्भात अधिकचा तपशील। प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान एसटी कर्मचारी जे आहेत ते आमरण उपोषणाला बसले होते। त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडू असं आश्वासन दिलं होतं। पण त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यानंतर त्या आश्वासनावर एकही बैठक जी आहे ती पुढे झाली नाही, आणि त्या अनुषंगाने आता एसटी कर्मचाऱ्यांनी जो आहे पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा जो आहे तो सरकारला दिला आहे। 16 मागण्यांसाठी हे आमरण उपोषण हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलं होतं, आणि त्याला तात्पुरता जो थांबला होता त्याच्यासाठी म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली होती आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं। पण आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मते त्यानंतर एकही बैठक जी आहे ती त्यांच्यासोबत झाली नाही, म्हणजे प्रशासनाने त्यांच्यासोबत एकही बैठक घेतली नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत काहीच चर्चा केली नाही। त्यामुळे आता पुन्हा कुठे असे माहिती मिळते की ते पुन्हा आता आमरण उपोषणाला बसतील। एकंदरीत 16 मागण्या, त्यात मग वेतन भत्ता असेल, जे कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी आहेत त्यांना फुल टाइम म्हणजे परमनंट करण्याचा एक मागणी असेल, किंवा दिवाळी बोनसाचे प्रकार असतील, थकबाकी असेल, असं वेगवेगळ्या ज्या आहेत। त्यानंतर महागाई भत्ता वाढवण्याबाबत 1 जुलै 2022 ला कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं होतं, त्याबद्दलही काही अजून अपडेट झालेलं नाही। त्या सर्वांच्या अनुषंगाने आता एसटी कर्मचारी म्हणतात की आमच्यासोबत काहीच चर्चा जी आहे ती अधिवेशनानंतर झालेली नाही, आणि म्हणून आता आम्ही पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहोत। तर या कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही राज्य सरकार कोणतं कठोर पाऊल उचलेल का, याची शक्यता आहे का? मागे जर आपण पाहिलं प्रज्ञा, तर जसं हिवाळी अधिवेशनाला ते लोक उपोषणाला बसले, त्यानंतर तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या होत्या, आणि त्यांच्या संमतीने त्यांच्याशी शंका अनुशंका काढत त्यांच्या मनभरणी करत त्यात आमरण उपोषण मागं घ्यायला सांगितलं होतं। आता पुन्हा जर ते आमरण उपोषणाला बसले तर कुठेतरी निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतील, किंवा प्रशासन आहे ते त्यांच्याशी त्यांच्या सोबत चर्चा करेल, आणि त्यानंतर मग त्यांच्या मागण्यांवर पुन्हा काहीतरी प्रक्रिया करण्यात येईल हे कुठेतरी चिन्ह आहे। पण अजून तरी सध्या अद्याप ते उपोषणाला बसलेले नाही, त्यामुळे शक्यता काही आहे ते सांगता येत नाही। पण पुन्हा एकदा ते आमरण उपोषणाला बसतील हे एकदम निश्चित आहे। सकाळी त्यांच्याशी बोलणंही झालं होतं माझं, आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या जात नाहीयेत, आमच्याशी कुठल्याही बैठकी घेतल्या जात नाहीयेत, आम्हाला फक्त आश्वासनं दिली जात आहेत, आणि त्या अनुषंगाने आता आम्ही आमरण उपोषणाला बसू, आणि जर यंदा आम्ही आमरण उपोषणाला बसलो तर ते उपोषण आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्या उपोषणातून उठणार नाही। धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। अजूनपर्यंत एकही बैठक न घेतल्याने कर्मचारी आक्रमक होताना दिसतायत। तर अधिवेशनामुळे केलेल्या 16 मागण्यांचं काय झालं असा सवालही एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला विचारलाय।